अलिबागप्रमाणे स्पेनमध्येही आदर्श पतसंस्थेचा नावलौकिक वाढावा अशा शुभेच्छा आमदार रविशेठ पाटील यांनी पेणमधील पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिल्या पेणमधील आदर्श पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन शाखेचे उद्घाटन आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाले यावेळी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील अध्यक्ष अभिजीत पाटील उपाध्यक्ष कैलास जगे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील पालक संचालक रामभाऊ गोरिवले जनरल मॅनेजर राकेश घरत शाखा व्यवस्थापक संतोष बुंदके ॲडवोकेट मंगेश यांच्यासह बँकेचे संचालक ठेवीदार उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार रविशैट पाटील यांनी संस्था चालविणे म्हणजे अस्थिनीतल्या निखाऱ्यावर चालण्यासारखे असून गेली पंचवीस वर्ष संस्थापक सुरेश पाटील यांनी ही धुरा सांभाळत आदर्श पतसंस्था नावारूपाला आणली हे भूषणावं आहे संस्था चालविताना त्यांनी ध्येय धोरण अवलंब केल्यामुळे संस्थेची वाटचाल यशस्वीरित्या होत आहे यापुढे ही संस्थेचा जो व्य जवळ 6.500 कोटींचा आहे तो 1000 कोटींवरचावा अशा शुभेच्छा दिल्या तर माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी ही शुभेच्छा देताना देणे आणि घेणं यामागे विश्वासाची भूमिका असेल तरच ती संस्था बँक पुढे जाईल आणि असा विश्वास आदर्श पतसंस्थेने जनतेच्या मनात निर्माण केला आहे या मागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष याबरोबर संचालक मंडळाची भूमिकाही महत्वाची असल्याचे सांगून पतसंस्थेला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या